महोदय लातूर यांची सामाजिक कार्यकर्ते व्यंकट पनाळे यांच्या नेतृत्वाखाली भेट झालेली आहे। या राज्यात सर्वात गंभीर प्रश्न जर कुठला असेल तर आमचा एमआरडीसी ग्रस्त शेतकऱ्यांचा आहे। उलट वाढीव पैसे मिळायला पाहिजेत, ते तर मिळालेच आहेत, जे दिले तेही पैसे काढून घ्यायचा प्रयत्न सध्या चालू आहे। याच्या निषेधार्थ ठोस असं आंदोलन करण्याच्या दृष्टीनं आमचे खंडापूर वाडी आणि हरंगूळ या भागातले शेतकरी करत आहेत। याबाबत मी माननीय व्यंकटराजू पनाळे यांना विनंती करतो की आपण सविस्तर मार्गदर्शन करावं। आणि या तीन गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या आहेत, परंतु या एमआयडीसीच्या संपादित केलेल्या जमिनीला मावेजा देताना मात्र घोर अन्याय झालेला आहे। कारण यापूर्वी लातूरला जी जुनी एमआयडीसी झाली तिच्यासाठीचा दिलेला मावेजा जास्तीचा आहे, विमानतळाला जमीन संपादित केली त्याला दिलेला मावेजा जास्तीचा आहे, मात्र त्यानंतर संपादित केलेल्या जमिनीला मावेजा कमी देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात तर गेलेलेच आहोत, परंतु महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ती विनंती केलेली आहे की सरकारनं कोर्टामध्ये बाजू मांडली पाहिजे आणि शेतकऱ्याला वाढीव मावेजा मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारनं घेतली पाहिजे, यासाठीचं निवेदन आम्ही हे दिलेलं आहे। या आंदोलनामध्ये हे पहिलं निवेदन देण्याचं आंदोलन आहे, आम्ही यानंतर मुख्यमंत्र्यांनाही प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार आहोत। हे निवेदन देताना अत्यंत अहिंसेच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत, शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होऊ नये ही भूमिका घेऊन जाणार आहोत। परंतु आता झालेला हायकोर्टानं दिलेला निर्णय म्हणजे जणू काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा की काय, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून ही भविष्यात काही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद।